शक्ति आदिशक्ति। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, आदिशक्ती या मालिकेत मी विभावरी प्रधान तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण दर्शन घेणार आहोत आदिमायेच्या आणखीन एका अप्रतिम रूपाचं, पुण्यातील श्री चतुर्शृंगी देवीचं दर्शन घेऊया। चला, श्री चतुर्शृंगी मातेचे हे सुंदर मंदिर पुणे शहरातील मध्यवस्तीत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या एका डोंगरावर आहे। पुणेकरांची या देवीवर नितांत श्रद्धा आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच गणपतीचे हे सुंदर मंदिर सुद्धा आहे। श्री चतुर्शृंगी मातेचे हे मंदिर 300 वर्षापूर्वीचे जुने पेशवेकालीन मंदिर आहे। 450 फूट उंचीवर असलेल्या या मंदिरात येण्यासाठी 185 पायऱ्या चढाव्या लागतात। 1785 मध्ये दुर्लभ शेठ यांनी हे मंदिर बांधले आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा जीर्णोद्धार होत गेला। या मंदिराची लांबी 125 फूट इतकी आहे। तिची मोहक माया कुठ आभाळागत छाया कुठ नासुक सगोंदन तिच्या हास्याच चांदन रूप तिची आहेत किती आदिशक्ती आदिशक्ती आदिशक्ति 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 आदिशक्ति।
श्री चतुर्शृंगी माता ही स्वयंभू असून वणीच्या सप्तशृंगी देवीचे एक रूप आहे. पूर्वाभिमुखी असलेला देवीचा सुंदर तांदळा सोन्याच्या अलंकारांनी सजवलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तीर्थक्षेत्र चार डोंगरांच्या मध्ये आणि म्हणूनच त्याला चतुर्शृंगी असे म्हटले जाते. चतुर्शृंगी देवीची जत्रा अश्विन शुद्ध नवरात्रात असते आणि विजयादशमीच्या दिवशी तिची वाजत गाजत पालखी निघते. जत्रेदरम्यान देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी लोटते. रोज देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि जत्रेदरम्यान चतुर्शृंगी देवीला नवस बोलले जातात आणि ते पूर्णही केले जातात. श्री चतुर्शृंगी देवीची आख्यायिका खूपच सुंदर आहे. पेशव्यांच्या काळात दुर्लभ शेठ नावाचे एक सावकार होते. दुर्लभ शेठ वणीच्या सप्तशृंगी देवीचे निस्सीम भक्त होते. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ते देवीच्या दर्शनाला जात. त्यांचा हा नेम अनेक वर्ष सुरू होता, पण पुढे वृद्धत्वामुळे त्यांना देवीच्या दर्शनाला जाणे जमेना याबद्दल त्यांना अतिशय दुःख होत होते. पण त्यांनी देवीची आराधना सतत सुरू ठेवली. एक दिवशी देवीने स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की तू आता माझ्या दर्शनाला येऊ शकत नाहीस हे मला कळतंय आणि म्हणूनच मी स्वतः तुझ्या दर्शनाला येते. पुण्याला वायव्येला एका डोंगरात मी प्रकट होणार आहे, तेव्हा तू माझा शोध घे. देवीने दृष्टांत दिल्यानंतर दुर्लभ शेठ धन्य झाले आणि त्यांनी लगेच शोधकाम सुरू केले. वायव्येचा डोंगर पोखरला जाऊ लागला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या डोंगरामध्ये देवीचा सुंदर तांदळा सापडला. ही स्वयंभू मूर्ती म्हणजेच श्री चतुर्शृंगी देवी. नवसाला पावणारी श्री चतुर्शृंगी माता आपल्या भक्तांवर तिच्या कृपादृष्टीचा नेहमीच वर्षाव करते. तिचे भक्त जर का संकटात सापडले असतील तर त्यांना ती वाचवते आणि आपला शुभाशीर्वाद देते. संकटात सापडलेल्या तिच्या एका भक्ताला तिने कसं वाचवलं आणि आपल्या अगाध महिम्याचा त्याला कसा साक्षात्कार दिला ते आता बघूया. सावकाश आलात? काय म्हणाले डॉक्टर? काय डॉक्टर म्हणाले, माधुरी आणि बाळाची तब्येत अगदी ठणठणीत आहे आणि बाळाची उत्तम वाढ होते. अरे तुम्ही चेकिंग करून येईपर्यंत केवढी धाकधूक होती माहितीये, आत्ता बरं वाटलं. मला सांग की आमचा नातू कधी आम्हाला भेटायला येतोय? बाबा कालच तर 9 महिने झाले, आता आपल्याला फार काळ वाट नाही बघावी लागणार. अगं डॉक्टर तर म्हणतायत कधीही डिलिव्हरीसाठी यावं लागेल, तयार राहा. फक्त आता थोडी काळजी घ्यावी लागेल. माधुरी आता तू खूप काळजी घ्यायला हवीस स्वतःची. घरातल्या कुठल्याही कामाला हात लावायचा नाही तू, फक्त तुझी आणि बाळाची काळजी घ्यायची फक्त. आई ती काळजी तर मी घेते आहेच, पण माझ्यापेक्षाही तुम्ही जास्त माझी काळजी घेता. म्हणजे काय? तुझ्या पोटी आमच्या घराण्याचा राजपुत्र जन्माला येणार, मग तुझी काळजी नको घ्यायला. हे बघ आत्ता काय ते लाड करून घे, एकदा का राजपुत्र आला की आम्ही सगळे त्याच्यात गुंतणार. हो बाई, 9 महिने कशी बशी वाट पाहिली हं मी, पण आता हे काही दिवस आहेत ना खूप जड जात आहेत. काही एवढे दिवस वाट पाहिलीस ना, अजून थोडा वेळ था, लवकरच येईल तुमचा नातू. माधुरी. हे माधुरी बोला. आई बाबा म्हणतायत त्याप्रमाणे मीही बाळाची खूप वाट बघतो. बघ ना किती वाट पाहिली आपण, आणि अखेर देवीच्या कृपेने ते सुख आपल्या आयुष्यात येते.
आणि येताना आपल्यासाठी नवसंजीवनी घेऊन येते. मंगेश, माझं आई होण्याचं स्वप्न आता फक्त काही क्षणांच्या अंतरावर येऊन ठेपलंय. मी आई होणार हे कळण्यापासून ते 9 महिने बाळाला पोटात वाढवण्याचा प्रवास खरंच खूप सुंदर होता हो. त्रास झाला, वेदना झाल्या, पण तरीही हव्याहव्याशा वाटणाऱ्या. मी असं ऐकलंय की बाळाला जन्म देताना आईला खूप कळा सहन करावे लागतात, पण ज्या वेळेला बाळाचा जन्म होतो आणि आई जेव्हा बाळाचा चेहरा पाहते त्यावेळेला त्या वेदनांचा क्षणात विसर पडतो. खरंय तुझ, वेदनेतून जी आनंदाला जन्म देते तिलाच आई म्हणतात ना. आणि आता तू आई होणार आहेस आणि तू बाबा. बाबा तुझ्या त्याच्या येण्याची केवढी सगळी तयारी केली आहे बघ ना मी, केवढी खेळणी आणली. आता फक्त तो जगात येण्याची वाट बघतो. ऐक आ... माधुरी आ... माधुरी काय काय होतंय तुला? मला त्रास. आई बाबा आई हे बघ माधुरी, जरा सहन कर, सगळं काही नीट होईल अगं. आणि हे बघ, शांत हो बघू. माधुरी थोडा सहन कर, सगळं काही नीट होईल बघ. हे बघ, शांत हो बघू, जरा शांत हो. डॉक्टर साहेब, डॉक्टर आई आणि बाळ दोघेही आमच्यासाठी महत्वाचे. प्लीज काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आई चतुर्शृंगी, माधुरीची डिलिव्हरी सुखरूप पार पडू दे. अभिनंदन मंगेश, मुलगा झालाय. आई चतुर्शृंगी, तुझ्याच कृपेमुळे आज आम्हाला नातू झालाय. आमच्यावर अशीच कृपादृष्टी राहू दे. इथे इथे बस रे काऊ, दाणा खाऊ. तनू, तनू, ए तनू. आई, माधुरी काय आहेत कोणी पोर एवढेशी आहेत, पण यांचं टॅलेंट बघितलं ना की थक्क व्हायला होतो. तुला माहितीये
माझी लहानपणी खूप इच्छा होती मोठा होऊन गायक आणि मोठा डान्सर व्हायचं. पण आता आपण आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. जे आपल्याला नाही जमलं ना ते आपल्या तन्मय कडून करून घ्यायचं. मला खात्री आहे माधुरी, आपण एक दिवस ना आपल्या बाळाला टीव्हीवर बघणार बघ. आपलं नाव नक्की रोशन करणार आपला तनु. पर मला सांग, तू आईचं नाव रोशन करणार की बाबांचं? आईचं म्हण आई. तन्मय म्हण आई. म्हण ना आ. अहो बघा ना, हा काहीच बोलत नाहीये. अगं माधुरी बोलेल तो, आता कुठे एक वर्षाचा होतोय तो. आणि काही मुलं ना थोडी उशिरा बोलतात. अगं चल, त्याची आंघोळीची वेळ झालीये ना. चला 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 तो करायला चला चला. अहो पण तो काहीच रिॲक्ट झाला नाही हो. पण तू एवढं का टेन्शन घेतेस? आई म्हणाली ना काही मुलं भयाने बोलायला लागत. बोलेल तू. तनु आहे बघ, इथे इथे बसरे खाऊ, दाणा खाऊ, पाणी पिऊ आणि तनुच्या डोक्यावरून भर रडून जाऊ. आमच्या तनुच्या डोक्यावरून भर रडून जाऊ. तनु तनु ए तनु. अहो अहो काय करणार माधुरी? अहो बघा ना, हा काही रिॲक्टच होत नाही. एक वर्षाचा झाला तरी पण अजून तो तसाच आहे. अगं तू काळजी करू नकोस, होईल, बोलेल तो. ए तनु, अबो बाबाला बघ, बाबाकडे बघ. काय झालं सांग बाबाला, काय झालं बाळ? अनु अनु बाबा आलाय. अनु ते बाबा आलाय, बघ ना बाबाकडे. तनु ए ए तनु बाबा. माधुरी त्याला डॉक्टरांशी कन्सल्ट करावंच लागतं. काय झालंय डॉक्टर? सगळं व्यवस्थित आहे ना? मिस्टर मंगेश, मी तुमच्या बाळाचं चेकअप केलंय. ते बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, ते मुक आहे. आणि मला असं वाटतंय की यापुढे ते कधीही बोलू शकणार नाही.